ऐका तर खरा एक होता राजा आने छान है वाव एक होता राजा एक होती रानी अचलत यांचे अनुपम प्रीति अचलत यांचे अनुपम प्रीति दिव्यत यांचे सुंदर नगरी दिव्यत यांचे सुंदर नगरी दुखन ते थे वास करी दुखन ते थे वास करी बिटुनिया पुल्या सदना उतरे बिटुनिया पुल्या सदना उतरे स्वर्ग सौख्य जनो भूमि बरे स्वर्ग सौख्य जनो भूमि बरे बोले राणी मन मन मोतिया बोले रानी मन मन मोती राजा बोले मी मन सो राजा बोले मी मन सो बोले राजा मी चकोर प्रणयोद्यानी करती क्रीडा प्रणयोद्यानी करती क्रीडा दंग नर्तने हर्ष भरे दंग नर्तने हर्ष भरे दंग नर्तने हर्ष भरे नाचती लतिका फुले झरे नाचती लतिका फुले झरे दंग नर्तने हर्ष भरे दंग नर्तने दंग नर्तने दंग नर्तने कोण मीराबाई तुम्ही काय आहात छान छान चाललंय हो पण एवढं रागवायला काय झालं मामी मुलं मुलं खेळत होतो गमती ना असे मुले मुले खेळत होता काय कार्ते तोंड काढून वरात नाद वाटते का काही आवतो छा लगीन झाले असते तर दोन मुले झाले ते आता पावतात आणि मला एम मुले मुले खेळत होतो देवा देवा कुठलं छावा चालत आमच्या मागे अरे बाप केले उठू आणि हात होता ठेवून आमच्या डोंगावर मामी तुम्ही रोज म्हणता ही जड झाली जड झाली एवढी जर मी जड झाले तर द्या ना ढकलू कुठं तरी अगो जा मग नदी आहे आड आहे पर्या आहे कुणी अडवले तूच मामी असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हा इतके केले सवरले त्याचेही बक्षीस वाटते जीभ चांगलीच वळवायच लागली कार्ते तुझ्या आई बापानी तू चिवडी घोडी करून ठेवली मराठी शिकवले इंग्रजी शिकवले कळावंतींनी सारखं गायाच नाताय शिकवले ती यासाठीच वाटते या काय चालवले आहेस हे आलात भाजीचा काही वार घ्या तुमच्या ह्या मस्तवाल कार्तीचा फाजीलपणा मसा अगदी नाही खपायचा कुठे एखाद स्थळ बघा आणि त्या का उधून तेच तर मी सांगायचं आलोय तू आमची नेहरू
मोठे भाग्याचे हो, एक मोठा मातबर वकील पाहायस येतोय ती. हो का? हो. चल आवर तुझी जरा वेणी कोणी को अगो सजवतीस. बाणीरू चल. यावे यावे. यावं यावं यावं. हा इकडे इकडे बसा. उष्मा फार होतोय. इकडे समुद्राची हवा. पण हे काय तुझे कुंकू का सेन्स कटले? चल ये बाय निरुताई. बाई काका साहेब, मुलगी पाहताच आहात कशी नक्षत्रासारखी सुंदर आहे ती. मुलीचं सारं शिक्षण मुंबईलाच झालं. तिचे आई बाप म्हणजे फारच सालस माणसं. वर्ष दीड वर्ष झालं ते बिचारे एकाएकी वारले. तेव्हापासून मामाने तिचा पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. आणि मामांच्या घरचं वळण अगदी बाळबाव होत. आता रीतीप्रमाणे मुलीला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. हा विचारा विचारा. आपण काका साहेबच विचारते. अहो कसले प्रश्न नाही काय पसंत आहे. जाऊ दे. मोठी नशीबवान मुलगी आहे. बघ्या चहा घेऊन ये. मामा चहा. दूध. दूध नाही. बर बर मामा चहाच पिऊ. चहा. काही नको ना जायस. पाहून घे नीट, नाहीतर उगीच. चांगले श्रीमंत आहे घर दार. ते म्हातारे कोण? नवऱ्या मुलाचे वडील वाटतंय. वडीलच म्हणायचंय. नीरूच पसंत आहे ना. झालंय तर कळलं सार हळूहळू. आता मुहूर्त अगदी हातालगत असेल तोच धरायचा. काय मामा साहेब? हो शुभ शीघ्र.
निर्मळबाई पाहून त्यांना गंगा काकी अहो आमच्या बहीणबाई जावे पोहोंच्या काकी लागतात त्या आजी नवरी किती छान आहे नी मी जरा पुढे जाऊन पाहू जा जो मस्तनो अस्त वयम् श्याम पतयो रेणाम् स्वाहा प्रजापतये दन्नम तमर्यमा वसिष्ठो गृष्टृष्टुभ विवाह प्रधानाद् जो मे विनुगः ओम तमर्यमा भवसि अत्कन्ये नाम नाम सदावन् गुह्यम् विवर्षि अञ्जन्ति मित्रम् सृजन्न गोभ्रिय दम्पति स्मनसक्नोषि स्वाहा अग्नये दन्नम गृह्णामीति सूर्यासवित्रि सूर्यासवित्रि तृष्टुभ मधुपाणि ग्रहणे विनियोगः जिंकली बुवा एकदा ओळखलं एकदाच लग्न आई झालं माझं लग्न तू सणाला खूप श्रीमंत आहे त्याने कि नाही आपला मामा कितके इतके रुपये दिले आणि सगळ्यांनी मिळून तू कसे पजवले तरड्या माणसास दाखवले आणि म्हाताराशी लग्न केले कशी पजिती झाली एका माणसाची आओ फोटोग्राफर फोटो मोठा छान निघाय सावा हो अगो स्त्री हलू नका शे हलू नका म्हणजे उतरलं नाही फोटो मामा अहो आमचं कुटुंब अरे हो खरंच सगळेच मुसळ केरात बरं झालं फोटो नाही आला तो निरू कुठे गेली अगो हाक मार ना ती मी आता कशी छान उभी राहिले गौरी सारखी आता कशा छान उभी जा रे बघा तू जा तू जा तू जा तू जा तुझा
थांबा मीच घेऊन येतो तीस. नीरू नीरे अगो इथे काय बसले तिकडे पूट उचल ना. तू अशी गप्प का? अगो तुझा नवरा वाट पाहतोय ना तुझी. चलू मघापासून कोकलतोय ऐकू येत नाही तू. चलू मला त्रास देऊ नका मी येणार नाही. का माझ्या पुढून चालते बा तुम्ही काळ करा आपलं. काय मस्तवाळ कार्टी आहे मघापासून तुझा तमाशा पाहतोय असा काय आम्ही तुझ्या डोक्यात धोंडा घातलाय. हाजे नाही तर जो जो ऐकून घ्यावे तो तो जास्त या पुढे तोंडातून एक शब्द तर काढ कि थोबडा फोडतो बघ. फोड ना कर एकदा पुरुषा करते. मंगा कसं या म्हातारीच्या घरात बांधून मला खड्ड्यात ढकललीस आता घरात आपण प्राण घे माझा म्हणजे तूही सुटलास आणि मी सुटले. हे काढवे सुट्टीवर आहेस का तू? हे दारात पाहिलंस का कोण उभा आहे ते? त्यांच्याकडे पाहून तरी लाज धट मनाची नाही तर जनाची. वा बाजूला मला लाजीच्या गोष्टी सांगता तुमच्या मुलीला म्हातारीच्या घरात बांधली असती तर तुम्ही बसला असता का गप्प म्हणे लाज तर लाज कुणाची धरू पैसे ठेवा म्हणा मला म्हातारीच्या घरात बांधताना या कसायला धरली होती का लाज का यांची लाज धरू आपल्या वयाचा विचार न करता ना झोपणाऱ्या माझ्यासारख्या मुलीशी लग्न लावताना याने धरली होती का लाज. तुम्ही थोडा मोठीने आपली लाज सोडली आणि मला लाज धरायला सांगता. काय तोंडाळपणा चालवलाय हा ध्यानात ठेवा आता तुम्ही स्वतंत्र नाही एकाची बायको आहात. बायको आहे बायको आहे आणि बायको आहे म्हणून तुम्हाला माझा गळा सापडणं कापता आला. मी तुमच्या तावडी सापडणे आता मी काही करू शकत नाही हे मलाही समजत तरी भडकलेली आग आहे ही तुम्हाला जाळ्यावरून मुळीच राहणार नाही. काय करणार तू? काय करणार काय करणार काय करणार काय करणार काय करणार काय करणार सोंग करते काय? हा केशव परक्याच्या घरात तमाशा नको. चला चला काका साहेब या कार्टेची एवढी पत्रास नको हिच्या वाचून आपण फोटो काढून घेऊ. चला 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 thank you.
अगो शंकर चे कपड़े गोविंदास येतील घाल जा काय रे केशव हे सगळं सिलेंडर येणार वाटतं आपल्या बरोबर नाही कसं म्हणायचं ही कोकणची भूत भारी चिकट बाळनेरू काही वाईट वाटून घेऊ नकोस आम्ही सगळेच येत आहोत तुझ्या बरोबर कुणी यायचं नाही माझ्या बरोबर काय निस्तूर कार्टी आहे काय गो आमच्यावरची तुझी माया गेली तरी कुठे लग्नाच्या होमा जळून खाक झाली मग नवऱ्याच्या घरी जाऊन नीट नाणणार तरी आहा का ते माझं मी पाहून घेईन तुम्हाला त्याची पंचायत नको मग जा एकटीच खुशाल मर जा ते तर झालंच आहे आजपासून तुम्ही मला आणि मी तुम्हाला मेले बराबर हिशा बरोबर कोणी जायचं नाही चला आतमध्ये वा आतमध्ये सगळे चला जा चला वा आत जा आतमध्ये हो चला हो आतमध्ये फोटो आणले हा नंतरचा फोटो दिसतोच आहे तो पण काय हो पहिला थोडा सुद्धा बरा नाही का ना काका साहेब लग्नाचा फोटो आम्ही काढला आता पहिल्या मुलाचा फोटो आमच्या हातूनच निघाला पाहिजे त्या संधीला आम्ही नेमके येऊच गंगापूरला काही जास्त वाट पाहायला नको पुढल्या वर्षी योग अगदी ओ काय काका साहेब गावाला गेला तर काय आता जरा चला जागा दाखव काय रे घड्याळाला काही किल्ली वगैरे द्यायची की नाही कालच दिली होती धनी साहेब मग बंद कसं पडलं ते बंद पडला
धनी साहब ती आता पेन्शन मागताया. ते आता झालंय माझ्यावानी म्हातार. त्याला किती बी किल्ली द्या, किती बी अवसान आणू द्या ते, तरी ते मधन मधन असं बंद पडायचं. बरोबर, फार छान आहेस तू, जा. या उतार वयात आपण विवाह करण्याच्या विचारात आहात असं कळतं. खरोखर ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल राग मानू नये, पण आपल्या वयाचा विचार करावा आणि एखाद्या गरीब बिचाऱ्या पोरीचा शाप ठेवू नये. आपली स्वारी नव्या मुंडोळ्या बांधण्याच्या तयारीत आहे असं ऐकतो. म्हातारपणचा हा रंगेलपणा कौतुकास्पद आहे, पण मी ही लग्नाच आहे ही गोष्ट आपण अगदीच दृष्टीआड करू नये. त्यातून आपण मौज करणारच असाल तर मे गॉड ब्लेस यू डिअर फादर. ते असो, मला खर्चाकरता 200 रुपये पाहिजे आहे. अरेंज स्पॉट होईल. मनी ऑर्डर न आल्यास मलाच हेलपटा घ्यावा लागेल. मला सूनबाई सूनबाई नाही म्हणायचं. माझं नाव साधं सुधन नीरा आहे. एवढा हा चहा तरी आपल्या पतिराजांनी नेऊन देणार का? नाही. बरं बरं, आता तू माझ्याच ताब्यात आहेस. पाहते कुठे जातेस ती. हो, तुमच्याच ताब्यात आहे. म्हाताऱ्या नवऱ्याची तरणी बायको म्हणून काही कुठे पळून नाही जाणार. आणि काकी ना? तुला काय करायची त्याची पंचाई? तुझा तुपी मुकाटेन. तिला पाहिजे असेल तर ती येईल, करील आणि घेईल. माझं खेटर अडले तिला चहा करून द्यायला. मीच नेऊन देते केशवला चहा. माझे हात पाय काही मोडले नाही. हो खरं? खोटं बोलतेस.
माझ्याशी खोट बोलायचं? हा तुझा चहा आहे ना, मग खोटं का बोललीस? तुम्ही तो घ्यावा म्हणून आजीने तुमचा चहा मोरीत उतरून टाकला. मग घ्याल ना तुम्ही? हा किती गोड मुलगी आहेस. तूच पी बाळ. पण तुम्ही घेतल्याशिवाय मी नाही घेणार. बर. ताई म्हणू रागावणार नाही ना तुम्ही? ताई 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 किती छान वाटत. ताई तुम्हाला घर पाहिजे? चला मी दाखवते. आली हा. चला. केशव, तुझ्या मस्तवाल बायको पुढं शर्त झाली बाबा. काय फडा फडा बोलते, सारखी उलट उत्तर. तिला चांगलं 14 रत्न दाखवलं पाहिजे. सत्य आहे, घड्याळानं सुद्धा ठोका दिला. पाहिलंस माझ्या बोलण्याचं प्रत्यंतर? आता तू मुळीच गप्प बसू नकोस. पाहतोय मी सारा तमाशा. कळेल तिला लवकरच. ही आटगळीची खुली आत्ता झाली. माग इथं पंडिता दाभ्यासाला बसत होता. पंडिता दादा कोण? काकांचा मुलगा. आणखी कोण आहे त्यानं? चित्राताई. फार मोठ्या आहेत त्या. बर तर. नुसत्या ताटात बसणार नाही, मला दुसरं ताट पाहिजे. दुसरं ताट घरात नाही. बाई बाई बाई, शर्त झाली अगदी. आता आहे का दुसरं ताट? हात जोडायची वेळ आली तुझ्या पुढं. मग जोडा की मी चांगला भरपूर आशीर्वाद देईन. या मस्तवालपणाचं केव्हा तरी उत्तर निघेल. हा हे काय करते? मला असा ताटाळपणामुळेच खपायचं नाही, नाहीतर मी केशवाला चक्क सांगेन आणि निघून जाईन अजून बराला. आजी, काशी त्याच्यापेक्षा दूर आहे, मग तिकडेच जाना. मी बरी जाईन तुझ्या म्हणण्यानं. आता मुलीच जाणार नाही. आजी, आमटी किती छान केली आहेत हो. खरंच तुम्ही जाऊच नका कुठे.
तुम्ही गेल्यावर इतका चांगला स्वयंपाक कोण करणार? म्हणजे मी काही इथे स्वयंपाकी नाही वाटतो? तस नाही पण तू डावरा ते माझ्या घरात असला फाजलपणा मुळीच चालायचं नाही. हे घर म्हणजे काय बाजार समजलात तुम्ही? सारखा उर्मटपणा, सारखा कलकलाट, हे सगळं ताबडतोब बंद झालं पाहिजे. नाही तर अक्का आपल्या काकी साहेबांना म्हणावं आता आळीच्या बायका येणार आहेत त्यांना पाहायला. अक्का आपल्या आजी साहेबांना म्हणावं की नीरेचं लग्न झालंय आता काय तिला पाहायचंय. अक्का त्याला म्हणावं असेल नशिबात तर घाला चार्जींना सांगावर आणि जरा नीटनेटक नेसून या पुढं. अक्का त्यानं विचार की नाटकातल्या नटीप्रमाणे येऊ की सिनेमातल्या. पुरे तुझं ते तोंड आता. होय ना मग मला कुणीही पाहायला आता कामा नाही. कोर्टे काकी या या. आणखी कोण कोण आलंय? या रमाबाई झाली जेवण खाणार? या आंबाडा मोठा आहे गंगावून घातलंय. गोरी आहे आधी पावडर लावली आहे. हे पहा या का नव्या वकिलीन बाई या ना हो अशा. मला वकिलीन बाई म्हणू नका. त्या नावानं हाक मारा तर मला मुळीच खपायचं नाही. बर बाई राहिलो आमच्या तशा बसायला तर या. नाही येणार. हे पहा मी आहे मोठी वाईट मुलगी. माझ्या वाटेला जाऊ नका आणि आपला अपमान करून घेऊ नका. नाही हो हिच्या सरळ बोलायची अगदी सोयच नाही राहिलेली. केव्हा तरी ही बाया आमच्या केशवाचं तोंड अगदी काळं करणार. मी कशाला करते? त्यानेच म्हातारपणी मुंडळा बांधून आपणहून तोंडाला काळं फासून घेतलंय. माझ्या नावानं कशाला उगीच खडे फोडतात? काकू काही निराळच मासला दिसतोय. अक्का ती आडगळीची खोली आहे ना तीच आपली बसायची जागा करू म्हणजे कुणाचा त्रास नको. चल फोटो तुमच्या आईंचा. हो किती छान आहे. अक्का आपले तर फुलं आहेत का ग? नाही एवढी मोठी जागा आहे पण बागच नाही केलेली. ताई तुम्हाला गाणं येत मग म्हणा ना. मला फोनवरच गाणं नको
तुम्ही म्हणायला हवं. अगं मीच म्हणते. रचिले प्रभुने जगहे बुराते नसे फुलांचे नच कंटकांचे नसे फुलांचे नच कंटकांचे श्री धरी हे कधी दुर्जनाना श्री धरी हे कधी दुर्जनाना उरी विदारी दुबळाडनानर उरी विदारी दुबळाडनानर जरी टळना जरी टळना विपदा कुणाला स्वाथी आशाया सुखलाल से ने दुनावते दुख कुणीन ने धरीन चित्ते भय तो जगाते हसुन साही शराब देते धरीन जिद्दी भय तो जगाते हसुन साजी शराब देते पहा खरे सौख्य दयात राजी सुधात होरी मग आपदाजी तुझा सबे हिते हसे तुझे मनो वैभव वाढविल तुझा सबे तुझा सबे दुख हिते हसे तुझे मनो वैभव भय तू जगाते धरीन चित्ती भय तू जगाते हसुन साही शराब देते हसुन साही शराब देते नमस्कार काका साहेब. हो हो नमस्कार. नवी नवरी घाईन गेलं पाहिजे म्हणा घाई नव्या लग्नाची नवी नवलाई. काका साहेब डोळा फोडाला आमचा. केव्हा आलात लग्नाहून? नमस्कार. ठीक जमलं ना सार? हो हो. छत्री तर अगदी छान उपयोग करता बुवा, पण आम्हा म्हाताऱ्यांची नजर. तुम्हाला अनुभव आहेत म्हणा,
हे पहा, मी असं ऐकलं आहे माझं लग्न झालं म्हणून. होय ना? तुमचं लग्न झालं हे नव्हतं मी ऐकलं. मी दशरथ काही सांगणार होतो. बर बर, पण ही म्हातारपणच्या लग्नाची काय भानगड आहे बुवा? म्हातारपणची? बर बर, पुन्हा भेटू घ्या. म्हातारा, म्हातारा मी नाही तू. कोण म्हणतो मला म्हातारा? एकच पांढरा केस. आजकालच्या तरुणांचे सुद्धा केस पांढरे होतात. केशव, आता मात्र तू आपल्या बायकोची अगदी गय करू नको. तिला चांगली झोडपूनच वठणीवर आणली पाहिजे. दुपारपासनं तिनं अगदी ताळा सोडलाय. ते काही नाही, सांभाराच्या देवाला खेटराचीच पूजा पाहिजे. अजून सुद्धा ती तशीच वागते? सकाळी इतकं बजावलं तरी? हो. कुठे आहे ती? तुमचा बेतालपणा सुटत नाही, पण ध्यानात ठेवा, माझ्या शांतपणाला काही सीमा आहे आणि माझ्या सहनशक्तीला. म्हणजे? आपण वकील आहात. बर मग, न्याय अन्याय आपल्याला कळतो. माझ्या संतापाचं कारण आपण ओळखलं. मी इतकी का चिडले असं आपल्याला वाटतं? त्याची पंचाईत मी करीत नाही. मला एवढं कळतं की हे घर माझं आहे, या घराचा मी मालक आहे. इथे साऱ्या गोष्टी माझ्या मर्जीप्रमाणे झाल्या पाहिजे. माझ्या बाबतीत ते शक्य नाही.
पण मी ते चालू देणार नाही. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. मी वाटेल तेवढं दुःख सहन करीन, पण अन्याय मुळे सहन करणार नाही. काय काय असा अन्याय झाला हो तुमच्याशी? अन्याय? तुम्ही या वयात माझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं हा न्याय वाटतो तुम्हाला? आता मला माझ्या सुखाची पर्वा नाही, पण ज्यांनी माझ्याशी अन्याय केला आहे त्यांना मात्र मी मुळी सुख लाभ देणार नाही. बरं बरं, पाहू काय होत होते. मी तुम्हाला आणखी एक संधी देतो, नीट विचार करा. संसारात साऱ्याच गोष्टी माणसाच्या मनाप्रमाणे होत नसतात, मग झाल्या गोष्टीची चीड मनात धरून सबंध आयुष्य दुःखात काढण्यात काय शहाणपणा? खरोखर किती चांगलं बोलात. यावेळी मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे वडील असता तर किती बरं झालं असतं. मी तुमचे पाय धरून तुमचा आशीर्वाद मागितला असता. बरं बरं, उगीच बडबडू नका काहीतरी. नीरू, आता अगदी जीना म्हणून मुळी चढवत नाही. अहो बाई साहेब, ही जागा नाही आपली निदायची. जा तिकडं पुढच्या माडीत. बाहेर भापो तुम्ही अगोदर. कुणाला ग बोलतेस तू? तुम्ही अगदीच कशा ह्या चालत्या भा इथून? मी चालती होणार नाही आणि तुला इथून मी दुही देणार नाही. माझ्या खोलीतून बाहेर व्हा. जाता की नाही? चला जा, चालत्या ना जा. माझं असलं वागणं, माझं असलं वागणं. आई बाबा, खरंच का मी चुकीचं वागते? वाटेल तेवढं दुःख सहन करेन, पण अन्याय मुळे सहन करणार नाही. सुख शयने शये वरती बेचे नजवा. गही न असता पुरती, झोपही न अगदी. स्वप्नांच्या मौजा गोड मुकुलीत लोचना पुहुनी, सारख्या हळूहळू सरती अस्पष्ट विविध रंगानी. सुख शयनी सुख शयनी. दुःखात काळ का घालविषी, निर्माल्य जिन्याते का करिशी. जा दुःख नदीच्या
निघुनी पार लाभेल सुखाचा सिंधू अपार जा धावुनी दुखाचा समरी त्या जवळ सुखाचा बाग करी त्या जवळ सुखाचा बाग करी ताई अक्का इकडे वर ये की नाही आपल्या अंगणात मी एक सुंदर बाग करायचं ठरवलंय असं हो आजच कामाला सुरुवात करूया चल अक्का आपला महात्मा गडी आहे ना त्याला घेऊया मदतीला छान छान चाललंय हो घरातली काम सोडून बाहेरची काढली काकी काय ते पा मी सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला आणि असं ठरवलंय की आपण हिच्याशी थोडं गोडी गुलाबी ना घ्या माझं खेट रडली तिच्याशी गोड बोलायला अशा ओरडू नका आत या आजचं तिचं लक्षण जरा बरं दिसतंय आज ती या उजाड जागेची बाग बनवती आहे उद्या माझ्या संसाराची ही बाग फुलेल म्हणून म्हणतो महिना 15 दिवस गोडीनं घेऊन पाहूया नाहीतर आपला निर्वाणीचा उपाय आहेच बर बाबा गोड बोलते हात जोडते पाया पडते तू काय सांगशील ते करते कुणी कुठून संसाराला लागू दे म्हणजे झालं अरे मालकिणीला सांग बागे करता काही पैसे बैसे लागले तर मागून घ्या म्हणा महात्मा थोड्या वेळानं बाजारात जाऊन चांगली चांगली रोप आणि फुलझाडांचं बी घेऊन ये अक्का आपली बाग फुलली म्हणजे किती सुंदर दिसेल नाही पाऊस मात्र आता लवकर सुरू झाला पाहिजे कोणता महिना बरं हा कोणता बरं चैत्र वैशाख ताई शाळेत आम्हाला एक ऋतूचं गाणं शिकवलंय मग म्हण बर पण हसायचं नाही हा तुमच्यासारखं नाही मला गायले बर म्हण या सुरार म्हणत्या सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे वसंत वनात जनात हाचे सृष्टी गातात संगीत पृथ्वीचे भाट चैत्र वैशाखाचा ऐसा हातात गातात संगीत पृथ्वीचे
ऐसा हातात भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी कडाडे चपला होतसे दृष्टी झाला या सृष्टीला मंगल स्नान पुरा अमृताचा चांदे वारून गगनी नटन कृष्ण मेघांचे भूतली मयूर उत्तान नाचे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे गावित सतत रूप आगळे श्रावणी पाऊस हास्याचा पडे श्री कृष्ण जन्माची दंगल उडे बांधीची वृक्षांना रम्य हिंदळे कामिनी धरण वैभवी लोळे बांधीची वृक्षांना रम्य हिंदळे कामिनी धरण वैभवी लोळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ताई आले तर आपल्या बागेतली फुलं मागायला यांच्या इथं मंगळागौर आहे देऊया ना त्यांना फुलं हो निरुताई आमच्याकडे मंगळागौरीला या तुम्ही यावं असं आम्हाला फार फार वाटतं फार तर रात्री जागरणाला होऊ नका थोडा वेळ खेळून लगेच या साई जाऊया बर येईन हा चला तुम्हाला फुलं देते जय देवी मंगळा गौरी म्हणा ना तुम्ही जय देवी मंगळा गौरी हो वाळी न सोनी या ताटी हो वाळी न सोनी या ताटी रत्नाचे दिवे माणिकाच्या वाती माणिकाच्या या ज्योती मंगळ मूरती उपजली काजा प्रसन्न झाली अल्पायुषी राया तिष्ठली राजबाळी तिष्ठली राजबाळी आयो पण द्यावया
कवाचे लोटे पूजे लाग आणि ती जाईचा कड्या पूजे लाग आणि ती जाईचा कड्या सोळा तिकटी सोळा दुर्वा सोळा परती पत्री जाई जुई आबरी शेवंती नाग चाफे जाई जुई आबरी शेवंती नाग चाफे पूजे लाग आणली साळीचे तांदूळ मुगाची गडाळ आणली खिचडी रांधी ती नार आपुल्या पती लागी आपुल्या पती लागी सेवा करीती फार जय देवी मंगळा गौरी तुम्ही सगळ्या गप्पत केशव तू म्हटलं ते खरं बरं का आता शाह ती अगदी खूप आनंदात असते आता ती गेली आहे शेजारी मंगळा गौरीला खरं म्हणजे पहिली मंगळा गौर आपल्या इथंच व्हायची पण म्हटलं भांडण नकोय आहे आनंदा असू दे तुझी थोडक्यासाठी बिघडायला नको आता परत आली की काही खुबीने धाडते तिला माडीवर पण पहिल्यांदा तू मात्र तिथे असू नको आजी आजी आज आम्ही किती किती मजा केली पुष्कळ मुली आल्या होत्या गाणी म्हटली झोपाळ्यात झोके घेतले फुगड्या खेळलो फुगडी खेळता खेळता ताई पडल्या निरुताई आता जेवायचं बघा पाहू आम्ही तिथूनच फराळ करून आलोय आता काही नको बर निजा जात अगं पण हो निरुताई माझं एक काम कर बाळ वर आतल्या माडीत कपाटावर पंचरत्नी गीता पडलीये किती दिवस हुडकते आहे आज लक्षात आलं तेवढी आणून देते देते हा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत
कड़ी अब कड़ी काटता ना नहीं अस वेड़ा सरका काय करता कड़ी काढ़ा शक्य नहीं काय याचा परिणाम फार वाईट होईल बरं मी सुद्धा तेच म्हणते चांदाळणी मी पुन्हा एकदा सांगतो दार उघड मी ही पुन्हा सांगते दार उघडणार नाही ठीक आहे अशीच कुंडून ठेवतो तुला मरसात कुत्र्यासारखी फारच छान पण त्या अगोदर या घराची होळी पेटेल काय हे पहा इथं जळता दिवा आहे त्यात भरपूर तेल ही आहे आग भडकायला वेळ नाही लागायचा हा हा म्हणता दिवा भडकेल आणि माझी आई माफ कर आमची तू अगदी शरण चिठी आहे होय ना मग पुन्हा कडी लावू नका खाली जाऊन तुमच्या त्या काकीला चांगली खेटरा आणि पुन्हा माझ्या वाट्याला जाऊ नका कबूल साऱ्या गोष्टी कबूल तुसाने खरा पत्रात बांधून घेतला एक ना
केशव तोंड धुतलास? हे घे मसाल्याचं दूध. ये बाळ कसं सुंदर दूध केलंय बघ. घे केशवाच्या आधी घ्यायला लागतेस होय हात खुळी. घे आणखी आहे? हो हो आणते हा. कुंकू लावताना नेहमी तुम्ही असं का करता? छे काय नाही ग. खरंच ताई कुंकू कशासाठी लावायचं असत हो? ते पहा त्या चित्रात सुद्धा सीतेनं कुंकू लावलंय, रुक्मिणीनं लावलंय, कशासाठी बरं ते? सीतेनं रामासाठी कुंकू लावलंय, रुक्मिणीनं कृष्णासाठी लावलंय. मग त्यांना सुद्धा कुंकू लावताना तुमच्यासारखंच होत असेल नाही? उलट त्यांना आनंद होत होता. आनंद? मग तुम्हाला का होत नाही? त्यांनाच का होत होता? का होत होता? सीतेला ज्याच्यासाठी कुंकू लावताना आनंद होत होता तो राम राम होता. रुक्मिणीला ज्याच्यासाठी कुंकू लावताना प्रेम वाटत होतो तो कृष्ण कृष्ण होता. आणि मी अक्का हा फोटो पाहिलास? कुणाचा ओळखलं? चित्रात आहे मीचा. होय ना? हे बघिने आपण कात्रू इथे लावूया. थोडा डिंकाण पाहू. अक्का खाली ये. जा बा. काय बाई देवाला आणि ताईंचे पाय? तुला काय करायचंय? तू बस. मी एकटीच नाही बसणार. तुला ग काय करायचे? दुसऱ्याची उठाथ आहे बाई धोकाने जेवायला. ताईंशिवाय मी नाही बसणार. जा कोरती ऐकत नाही. काय झालं? आज चिटली मोठी व्हायचंय. अक्का वडील माणसांना असं बोलू नये. मग ती तुम्हाला कवची व्हायला बोलावत नाही? हे बघ मला की नाही आज भूक नाही. तू जेव जा. पण तुम्ही आल्याशिवाय मी नाही जेवणार. चला हो मला की नाही फार भूक लागली. बरच. आणि ताई आजी तुम्हाला वाढणार नाही म्हणते. असं? मग मला आलंच पाहिजे जेवायला. पाहूच्या कसं वाढत नाहीत ते. Thank you.
काकी मुकाट्यानं कुलूप काढा पाहू आधी. मला माहित आहे तुम्ही झोपेचं सोंग केलंय. हे पहा मला जेवायचंय, उठा आणि कुलूप काढा. नाही काढी मग फोडतेस तर कुलूप. झाली वाटत झोप. अवतुसा कुलूप फोडतेस. या घरात तुला जेवायला मिळायचं नाही. का? माझी मर्जी. तुमची मर्जी? हो. तुम्ही कोण? मी केशवाची तुझ्या नवऱ्याची काकी आहे. काकी? मग मी त्यांची म्हातारपणी हौसेने केलेली बायको आहे. बायको कार्ते ऐकत नाही. थेरडे हो घरा बाहेर होतेस की नाही. हे घर माझं आहे. रागवलीस माझ्यावर? अक्का बाहेर कोणी आलाय वाटत. मी पाहू येते. किती गो मोठी दिसायला लागली. उगी सोमाडाकडे पहा, तुम्ही राहू नकोस. तुझा मामा आलाय दमून. पाय धुवायस पाणी आणून देस आणि चहाच टाकू. तुम्ही कोण पण? कुणाकडे आलाय तुम्ही? वा गो शहाणे, मग आपल्या मामाच विसरली. मामा? माझे मामा तर मागच मेले. तुम्ही घर तर नाही चुकला? करते आपल्या मामाची थट्टा करते. हे पहा यावेळी घरात कोणी पुरुष मनुष्य नाहीये. तेव्हा तुम्ही आल्या वाटेनं जा पाहू. नाही जाणार मी. मी तुझ्याकडे आलोच नाही मुली. मी तुझ्या घोवाकडे काका साहेबांच्याकडे आलोय. मी येथे बसणार. सरळपणानं नाही जात होय. महात्मा हे पाहिलंच कसं? हा कोण भामटा घरात शिरलाय आणि म्हणतो की मी तुझा मामा आहे म्हणून. काढ बरं याला बाहेर. आता हा मला भाची म्हणतोय. आणखी थोड्या वेळानं बायको सुद्धा म्हणेल. उचला आपली पडशी. हात तर लाव पडशी. तारखे सडक तुम्हाला मस्तवाल करते. हाँ
कार मर तुकड्या लई वराट तू यास मुकाट्यान जातूस का नाही जाणार मी हिचा मामा आहे काका साहेब आमचे जावाई आहेत नाही जाणार म्हातबा थांब चौकीवरच्या शिपायालाच बोलावणार त्याशिवाय ही पिढा निघायची नाही घरातून शिपाई येऊ दे ना तर शिपायाचा बापूस येऊ दे दावतूस तुला शिपायाचा बापूस का कापूस त्यो चांडणी का असा सूड घेतेस आपल्या मामाचा सूड म्हणजे तुमच्या भाचीनं तुमचा सूड घ्यावा असं काही केलं की काय तुम्ही तिचं हो हो एका चांगल्या माधर वकिला शिला की लावून दिले तिचे आणि म्हणून तिचे टारके फिरले हे असे काय भानगड आहे या बिचाऱ्याचं टाळकं फिरल्यासारखं दिसतंय हो हो माझे टाळके फिरले मग चला वेड्याच्या इस्पितळात अहो हवालदार साहेब माझा ऐका जरा ही काय ते साफ खोटं बोलते मी शपथ घेऊन सांगतो मी हिचा मामा आहे अहो त्यांचेच का आमचे सुद्धा व्हा मामा चला आमच्या घरी अहो खरंच मी हिचा मामा आहे अहो पण नाही कोण म्हणतो तुम्ही त्यांचे मामा आमचे मामा गाव मामा हा झालं ना चला आता चला अहो खरोखर तुम्ही मला काय खुळा समजताय छे आपण फार शहाणे असे हवालदार साहेब आपण सांगतो साहेब फोडू सांगू तुम्हा काका साहेब अगदी वेळेवर भेटला मीरेने माझी भारीच पचिती केली ना तू मग मामा सुद्धा म्हणायला तयार नाही तुम्ही मग खुळे ठरवले आहे आणि आता हे मूर्ख शिरोमणी मला वेण्याच्या इस्पितळात नेणार आहेत अहो असे खोबाड काय पसरताय काय हो पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही तीच जुतीवर चढवून ठेवले कसले हो पुरुष तुम्ही अहो तुम्ही वकील ना अहो तुम्ही शहरातले सगळे पुरुष असे काका साहेब अहो काका साहेब अहो काका साहेब मम्मी दूध मम्मी दूध मम्मी दूध मम्मी दूध मी तुझा मामा 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 ही जी छडी
अरे आहे काय त्या आमच्या ह्याने सुद्धा मला पुष्कळ वेळा मारलंय घे आणि इकडं गप्प का उभा हो पुढ मला मारायचंय तुम्हाला केशव केशव अरे असं पाहत काय उभा राहिला आधे दोन छड्यावर नाही रे तुझ्या तू नाहीच व्हायचं ते थांब मीच दाखवते हा टाका ती छडी मला मारायचा तुम्हाला हक्क नाही तोडफोड केशव तोडफोड ते निरपराधी माणसावर हात टाकणं फुकटचं नाही केशा केशा तू अगदीच कसा नेबळा रे काकी तुम्ही तरी माझा थोडा मान ठेवा मला अगदी पोर का समजता तुम्ही जा पाहू तुम्ही इथून शेवटी मीच वाईट ना जाते बाबा घ्या ही छडी मारा गाजवा नवरेपणाचा हक्क नवरेपणाचा हक्क आणि तू मात्र आपला स्त्री धर्म बरोबर पाळतेस नाही ज्या घरी म्हाताऱ्या पुरुषाने आपला धर्म सोडला त्या घरी स्त्रियाने तरी आपला धर्म का पाळावा तुझ्यासाठी बेशरम कुलटीच्या तोंडी कोणी लागावं कुलटा थांबा असला विषारी घाव घालून तुम्ही इथून जाणार नाही मी तुम्हाला मुळे जाऊ देणार नाही तुम्हाला आपले घाणेरडे शब्द खरे तरी करून दाखवले पाहिजे नाहीतर ते परत घेऊन माझी माफी तरी मागितली पाहिजे मी आबला आहे हिंदुस्थानात जन्माला आले आहे तरी पण मनुष्य आहे मलाही काही स्वाभिमान आहे वाटेल तो आरोप मी सहन करणार नाही सांगा कुलटीचं कोणतं लक्षण माझ्या तुम्ही पाहिलं इथं आल्यापासून मी कुणाला पत्र खरडली कोणा पुरुषाशी इथं घुस केलं कोणाची पिढी पिढी हसले कुणाला हे विचारा घरात पुढे मी ही केलेली बाग काय सांगते तशीच माझी ही खोली ही कुलटीची जागा असं वाटतं तुम्हाला एवढ्या पोक्तव्यात असले बेजबाबदारपणाचे शब्द तोंडातून काढले काही वाटलं नाही तुम्हाला तुम्हाला माझा संताप आला होता ना मला वेताने फोडायची होती किंवा आपल्याला पहिल्यांदा डागायचं होतं पण हा विषारी घाव घाला नको होता माझ्या माता पित्यांच्या आणि या देवाधिकांच्या तजबीर समोर तुम्ही माझा अपमान केला एखाद्या हालकड स्त्रीलाही कोणी जे शब्द बोलले नसते ते तुम्ही मला बोलला निरे मला क्षमा कर नका तुम्ही हात जोडू नका माझे शब्द विसरून जा क्षमा कर मला त्यांनी हात जोडले क्षमा मागितली त्याला मी टाकून बोलले चुकले का मी मन शुद्ध तुझं पोट आहे पृथ्वी मुलाचे हा पृथ्वी मुलाचे हाय पृथ्वी मुलाचे मन शुद्ध तुझं पोट आहे पृथ्वी मुलाचे तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची बनवा भिकुनाचे झेंडा भल्या भल्या का मन जो घेऊन निघाला
निगल तरी भी हसल शाबाश पृथ्वी मोलाते हाँ पृथ्वी मोलाते हाय पृथ्वी मोलाते आमच्या दिवच्या चिरंजीवांचं पंडितराव दिवाळीला घरी येतो म्हणतात आणि त्या सुमाराला चित्राही एक दिवसाकरता इथे येणार. चित्राचा येणार आहे? हो, तिचं इथे व्याख्यान आहे. फारच छान, दोन्ही मुलं दिवाळीला घरी येत आहे. कसला रे विचार करतो? मी चित्रेला लिहिणार आहे, इथे येऊ नकोस म्हणून. असं करू नये. चित्रात येऊ दे तिथ. कशाला? तिच्या समोर आमची आणखी शोभा व्हायला. नाही, त्यांच्या समोर मी अगदी नीट वागेन. देवा शपथ हो चांगली वागेन, पण त्यांना येऊ द्या इथ. बरं बरं. आता तुला गंमत झाली? आपल्या चित्रात येणार आहे तिथे. केव्हा? दिवाळीला. दिवाळीला? हो. पण ताई, दिवाळीला अजून पुष्कळ अवकाश आहे. पुष्कळ कुठला ग? काहीतरी बोलते. अहो, हा श्रावण महिना आहे. श्रावण? हो, तुम्हाला काय वाटलं उद्या दिवाळी? हो, मला तसंच वाटलं. श्रावण, भाद्रपद, आश्विन. श्रावण, भाद्रपद. भादव्यात इति गौरी गणपती उत्सवाई बहार. भादव्यात इति गौरी गणपती उत्सवाई बहार. मेरे आरास करोनी गाती नाचनी हसोनी. गणित्यात ही गाजे आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगादिपवित तेजे. नवरात्र पूजेची अश्विन शोभा करीती नारी शृंगार. नवरात्र पूजेची अश्विन शोभा करीती नारी शृंगार. लिहुनी वसने मजेदार गळा विविध अलंकार. ध्वनी त्यातुनी निनादे आहा भारत विराजे. आहा भारत विराजे जगादि पवित तेजे.
आहा भारत विराजे, आहा भारत विराजे, जगादी पवित तेजे। आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार, आली दिवाळी भुवन उजळी आनंद घे अवतार। दीपक नजी ते भुवरी येती गावी ती शोभा पार, दीपक नजी ते भुवरी येती गावी ती शोभा पार। मुदित हृदय सजती करीति सकल जन विहार, मुदित हृदय सजती करीति सकल जन विहार। माला तोरणे फुलांची वसने दुसने जनांची, शोभा पाहुनी घरेची मनी स्वर्ग जिल्हाजे। आहा भारत विराजे, आहा भारत विराजे, जगादी पवित तेजे। साई साई कृष्ण ते आल्या, पटायची ओळख आपल्याला, कारण आपण मला कधी पाहिलेलंच नाही। चित्रा खुशाल आहे काकी? ही मुलगी कोण? ही ना बाया, केशवाची नवी बायको। काय काकाने लग्न केलं, पण ही अवदसा अशी पदरात पडली आहे। अक्षदा पडल्यापासून तिनं अगदी जीव खाल्लाय आमचा। तिला नवरा आवडत नाही, सासर आवडत नाही, मी सुद्धा आवडत नाही, इथलं काही काही आवडत नाही हो तिला। का आवडाव? काकांच्या मानाने ती किती लहान, त्यांनी का बरं तिचा असा गळा कापला? व्याख्यानाची सारी तयारी झाली आहे, आपण चलाव। आलो अरे आज आंघोळ करणार की नाही? चित्रा कुठे? ती अक्का तुमच्या त्या निराबाई सगळ्या व्याख्यानाला गेल्या आहेत। गेली? हो। अहो मला आंघोळ नाही का करायची, किती वेळ झाला? अरे तेच तर मी तुला सांगायला आले, तुझं लक्ष कुठं आहे? अरे खरंच आंघोळीला बोलवायला आला होता नाही का? पाणी काढले? हो चला। Morning, Father. कसं काय आम्हाला नव्या आईसाहेब आणल्यात म्हणे? That's good. बरे आओ पाहता काय? थँक्स तरी द्या, साधा एटिकेट सुद्धा पाळत नाही तुम्ही। तुम्ही नुसती लग्नच करावीच झालं। पंडित तुला काही लाज लज्जा आहे का?
काय चुकलं बुवा? नेहरू पिता पुत्रांची गोष्ट माहित आहे वाटतं तुम्हाला? खुद्द मोतीलालजींनी एकदा जवाहीरलालजींना सिगरेट ऑफर केली होती. आज हा जवाहीर मोतीलालजींना ऑफर करतो आहे. वेल बाबा, पंडित तुला असा फाजलपणा करायचा असेल तर आला तसा परत जा. नो 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 डॅडी, मला परत जाण्याची बिलकुल घाई नाही. वेल श्रीमती गंगा काकी साहेब. अगं बाई, केव्हा आलास रे? ए मेल्या. ओ सॉरी, तुम्ही सिगारेट ओढत नाही का? आमच्या बॉम्बेला बायका सिगारेट ओढतात बुवा. पण ही तुझी बॉम्बे नाही. आय फरगॉट, दिस इज खेंगापूर, ओल्ड रॉटन टाउन. मराठीत बोल ना मेल्या. अरे हे काय, परकरणेच नाहीत वाटत. तुझ्या बॉम्बेला पुरुष परकरणेच वाटत. परकर व ही बिजारीची नवी फॅशन आहे. अरे पण ह्या घोळात पाय आहेत का तुझे? खाकी ग्रँड, चांगल्याच विनोदी आहात बा तुम्ही. काका कुठे आहेत? आल्यापासून त्यांना मी भेटलेच नाही. पुढच्या माडीत असेल बघ. अगं पंडित ही आलाय. पंडित इथे आलाय. सुनो सुनो पन के प्राणी, ऐखा काकी. तुझ्या नव्या आईचं आहे. आई साहेब, आपल्या या बालकावर कृपा असावी. आपल्या थोरपणानं तू मला धन्य केलंस. तुझा हा वाढता लौकिक पाहून मला फार आनंद वाटतो. बर काका, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोलायचं ना? बोलो की. अरे हो, बरी आठवण झाली. मला एका पक्षकाराच्या कामाकरता जरा बाहेर जाऊन यायचं आहे. मी 15-1 मिनिटात येईनच परत. मग बोलू आपण अगदी स्वस्तपणानं. मी बहुधा लवकरच येईन. नाही तरी पण कदाचित फारच वेळ लागेल. आणि हे पा, माझी वाट नकाच पाहू. कदाचित फारच वेळ लागेल. मी येऊ थोडी मदतीला? हे काय नको, काम तरी काय असं? पण तुम्ही तर भारी दमलेला दिसता. काही नको कौतुक करायला. घर कामात बाईसाहेबांनी आजच कुठं लक्ष घातलंय. चित्राताई, आता 4 दिवस राहणार ना? मी आनंदानं राहिले असते, पण परवा दुसरीकडे व्याख्यान आहे. परत येताना मात्र इथे जरूर येईन.
job living cattle, be a hero in the stars. Let us then be up and doing with a heart for any fate. Still achieving, still pursuing, learn to labor and to pray. Our destined end or well, but where that is tomorrow, find us farther than today. Let us then be up and doing with a heart for any fate. Still achieving, still pursuing, learn to labor and to माझ्या माता पित्यांची त्यांना हे गाणं फार आवडत असे. खरंच धन्य तुझे आई बाप, त्याने तुला किती चांगलं शिक्षण दिलं. मी मोठं नाव मिळवावं अशी त्यांची फार इच्छा होती, पण ते निघून गेले आणि मी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. आता सगळीकडे अंधार अंधार दिसतोय मला. चित्रात आई, यापुढे मला कधीच प्रकाश दिसणार नाही का हो? असं का म्हणतेस? रात्रीनंतर दिवस येतोच. तू मग गाण्यात काय म्हणाली? लर्न टू लेबर अँड टू वेट. तपश्चर्या करीत रहा आणि वाट पहा. तुला प्रकाश खात्रीनं दिसेल. प्रकाश, बर नी जाता, फार वेळ झाला. Ha ha ha.
झालं का तुझं मन हलक? मी विचारू तुला काही, चमत्कार एक वाटून घेऊ नकोस. खरंच तुझ्या या अशा त्रागानं तुझंच दुःख नाही का वाढत? दुःख कितीही वाढू दे, ते मी सहन करीन, पण अन्यायामुळे सहन करणार नाही. आल्या प्रसंगापुढं मी वाकेन तर माझी सारी तपश्चर्या नष्ट होईल. तपश्चर्या? हो, तपश्चर्या. हे त्राग्याचं वागणं साऱ्या जगाला कळेल आणि त्यामुळं म्हातारपणी मुंडाळ्या बांधणाऱ्या साऱ्या नरपशूंना दहशत बसेल. निरेसारखी राक्षसीन आपल्या वाट्याला येईल की काय या भीतीनं ती जागच्या जागी गारठतील. आणि अशा स्थितीत एखाद्या कुमारिकेचा गळा जरी वाचला तरी माझ्या तपश्चर्येच सार्थक होईल. दिसायला विचित्र पण किती थोर विचार आहेत. पण इतकं हे करून जगाला हे नाही पटायचं. न पटेना, पण धर्माच्या नावाखाली आमचे गळे कापणाऱ्या नरपशूंना आम्ही लाथा मारायला का कमी करावं? खरंच किती विचारी आणि स्वाभिमानी मुलगी आहेस तू. तुझ्यासारखीच्या जन्माचं मातेरं माझ्या वडिलांनी करावं किती शर्मेची गोष्ट आहे. नका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याही गोष्टीत मला एक समाधान मिळालं आहे. कोणतं? तुमच्यासारख्या थोर स्त्रीची आई होण्याच. म्हाताऱ्या नवऱ्याची बायको होऊन मी दुःखाच्या खाईत पडले असले तरी हिंदुस्थानाला भूषण झालेल्या चित्रेची मी आई आहे या एका समाधानावर मी सारी दुःख विसरून जाईन. म्हाताऱ्याची बायको, म्हातारा, म्हातारा. खलप लावून तो तरणा होणार, केस काळे केले म्हणजे तारुण्य येतं. काळ येऊ नये, काळ्या केसाशिवाय माझ्यात काय कमी आहे? मूर्ख, तुझे पांढरे केस तू काळे करशील पण तुझं म्हातार मन तरुण कसं होणार? माझं मन म्हातार? या निस्सत्व मनानं तू निरेच्या तरुण मनाची भूक कशी भागवणार? तुझ्या कोणत्या गुणावरतीनं भळावं? का मी तरुणा इतकाच रंगेला आहे? माझ्या अंगात तितकीच धमक आहे. धमक? उसनी? उसनी? हो, उसनी. तुझ्या त्या कल्पासारखी तरुण मनाची बतावणी तू किती वेळ करीत राहणार? पहा एकदा नीट आपल्याकडं, आहेस तू तरुण? जर तू तरुण असतास तर निरे पुढे का नरमतास? सांग, तू रोम रोमात म्हातारा आहेस की नाही? म्हाताऱ्या माखडा, चुप. मी तरुण आहे,
मी तरुण आहे. म्हातारपणी लग्न करायला शरम नाही वाटली? मूर्ख आहेस तू. नाच शोभणाऱ्या मुलीला बायको म्हणून घरात आणलीस? केवढा गाढवपणा केला असा? थू थू तुझ्या जिण्याला. तपश्चर्या करीत रहा आणि वाट पहा. खात्रीनं तुला प्रकाश दिसेल. माझ्या वडिलांचं आहे. पण या खोलीची सत्ता माझ्याकडे आहे. मुकाट्यानं बाहेर भाग. सुंदर, किती मोहक दिसता यावेळी. निधलेचे जनावरा. वा, ग्रेसफुल. काय नॅचरल ऍक्टिंग आहे. मला मारणार तुम्ही? हो बाहेर मार डाला. महाराष्ट्राचा ग्रेटा गार्बो. मार डालाय, मार डालाय, मार डाला रे. पंड्या, काय चालवलंय तुझे? काही लाज लज्जा? मी लाजू का बुवा? मी काय म्हातारपणी लग्न करून असली? कारण त्या तोंडावर मोस्टली चांडाळा तुझा गाढवपणा अगदी कळसाला पोचला. कस म्हणाला? गाढवपणा कळसाला पोचला. पण कुणाचा? बोल माझ्या गोजिरवाण्या बच्चा. आणखी बोल. थुंक पंड्या. आपल्या बापाच्या तोंडावर हजारदा थुंक. ओ फादर, हाऊ ड्रॅमॅटिक. काय ग्रिपिंग सिच्युएशन आहे. तुम्ही असे चवताळलेले उभे आहात, मी असा हिरो सारखा, आणि इकडं ही रंगीली छबीली हिरोईन. मार डालाय, मार डाला, मार डाला, मार डाला. कैदाने हात हात मेलो मेलो मेरे काका काका सोडू. काय काय सांगू? हे घर आहे, थिएटर नाही. आणि तू एखाद्या बाजार बस्ती समोर नसून एका कुणी तरुणी समोर उभा आहे. आपल्या पित्याच्या, ज्यांचा तू अपमान केलाय त्यांच्या. पंडित महाराज, हा प्रसंग कसा काय वाटतो आपल्याला? Hey!
मीरे घरा बाहेर ये म्हणजे सांगतो तुला भर रस्त्यावर तुझी अबरू नाही घेतली तर नावाचा पंडितच नव्हे. यापेक्षा निर्भोष झालेला काय वाईट. तुम्ही असे उभे का? तुमच्या मुलाला मारलं म्हणून तुम्हाला माझा राग आला? तुम्ही माझ्याकडे असं काय पाहता? नीरे, मला घाबरतेस? एका पापी तरुणाच्या निबळट बापाला भीतेस? तुझ्यात विलक्षण सामर्थ्य आहे. खरच किती तेजस्वी मुलगी आहेस तू. तुझा पती व्हायला मी सर्वस्वी नालायक आहे. नीरे, तुझ्या कपाळीच ते कुंकू पुसून टाक. या निभळट नवऱ्याच्या नावानं लावलेलं ते कुंकू टाक पुसून. काय काय सांगता हे भलतच? भलतच नाही, योग्य तेच सांगतो आहे. आपलं म्हातारं सौभाग्य नाही सगळं. सौभाग्य नाही सगळं? किती अभद्र बोलता तुम्ही. याला तू अभद्र म्हणतेस? आतापर्यंत अन्यायाशी झगडणार तुझं शूर मन कुंकू पुसून टाकायला का कसराव? अन्यायाशी झगडणार मन, अन्यायाशी झगडणार मन तरुण होत, चिडलेलं होत, पण ते हिंदू संस्कारात मुरलेलं होत. त्याला ही कुंकू पुसायची कल्पना पटत नाही. का पटू नये? ज्या कुंकुआविषयी कुणालाही प्रेम वाटणार नाही, ज्या सौभाग्याचा कुणीही अभिमान धरणार नाही, ते नाहीस करायला तुला दुःख का वाटावं? ते काही नाही, धर्माच्या नावानं तुझ्यावर लादलेलं हे सौभाग्य मीच नाहीस करतो. काय अनर्थ केला? माझं कुंकू पुसलं का असं अपशकून केला? मेरे हात थांबव, कुंकू लावू नकोस. शपथ आहे तुला तुझ्या आईबापाची. शपथ? असली भयंकर शपथ घालून तुम्ही माझा सूट का घेता? नवऱ्याच्या कचाट्यातून सुटलीस. इतके दिवस झगडण्याचं सार्थक झालं. आनंद आनंद. कोण हसलं? सीतामाई, तू हसलीस? तुला हे आनंद झाला? नाही, मग का हसते? माझ्या कपाळा कुंकू नाही म्हणून हसतेस काय? मी विधवा नाही, खरंच मी विधवा नाही. माझे पती जिवंत आहेत, त्यानेच माझं कुंकू पुसलं. नका हसू नका, लावते मी कुंकू. पण त्याने मला शपथ घातली आहे. बाईचा हो मळवट भरा, बाईचा हो मळवट भरा.
चुकले, क्षमा करा, मला कुंकू लावा। नाही, तुला कुंकू लावायचं कारण नाही, तुझा नवरा मेला। नका हो असं काही बोलू, यापुढे मी फार चांगली वागेन, तुमची सेवा करेन, तुम्ही म्हणाल ते ऐकेन, पण मला कुंकू लावा। नीरे, तुला कुंकू लावतो पती म्हणून नव्हे, पिता म्हणून। पिता, मी तुमची मुलगी काय भलतच बोलता आहे? भलतच नाही, माग तूच एकदा म्हणाली होतीस की तुम्ही माझे वडील आणि मी तुमची मुलगी असते तर किती बरं झालं असतं। पण ही न पटणारी गोष्ट आहे, धर्माला हे कसं पटेल, जगाला हे कसं पटेल? कशाला विचार करतेस त्या धर्माचा आणि जगाचा? ज्या जगाला एका जखड म्हाताऱ्यानं लग्न केलेलं पटतं, त्या जगाला त्या म्हाताऱ्यानं आपल्या शुद्ध पवित्र तरुण बायकोला मुलगी म्हटलेलं जर पटलं नाही तर काय परवा त्या जगाची? आणि समज ते नाही पटलं तर ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, अनिष्ट आहे, ते काही नाही। रूढीच्या काळात रुतलेल्या धर्माची जगाची मला पर्वा नाही। खरंच तुम्ही किती थोर आहात। मी थोर? ज्यानं तुला फसवलं तो थोर? नाही, ज्यांच्या पोटी तू जन्माला आलीस ते तुझे आई बाप थो, तुझी तपश्चर्या थो। बाळ, तुमच्यासारखा अनुभवी विचारी मनुष्य तो सुद्धा चुकतो। बाळ, मी अनुभवी विचारी असलो तरी मनुष्यच होतो। माझ्या म्हाताऱ्या जीवालाही वाटलं की आपलं हक्काच प्रेमाच कुणीतरी असावं, पण माझ्या स्वार्थाचा विचार करताना मी तुझा गळा कापीत होतो हे माझ्या लक्षात आलं नाही। आता काय उपयोग या बोलण्याचा? जा बा, स्वस्त विश्रांती घे, जा। अरे, असल्या घाणेरड्या लग्नाचं बंधन तोडायला सुद्धा मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही। मृत्यू मृत्यू
बाळ निरुताई, माझ्या मृत्यू वाचून तुझी सुटका होणं शक्य नाही हे जाणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मरणानंतर तू विधवा होशील आणि तुला पुनर्विवाह करता येईल. तुझ्यासारख्या सद्गुणी मुलीला भरपूर संसार सौख्य मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून माझ्या पश्चात तू ताबडतोब लग्न कर अशी माझी तुला आज्ञा आहे. तू पुनर्विवाह करीपर्यंत माझ्या आत्म्यास शांती व मुक्ती मिळणार नाही. ताई, तुम्ही सांगितलं होतं की प्रकाशाची वाट आहे, तो हाच का प्रकाश? कसला हो भयंकर प्रकाश हा ताई, आता मला काही सुचत नाही, काय करू मी? तू चाल पुढ तुला रगड्या ही तुकट्याची परवा.